Student, look at this. What is this? A flower. And look at this picture. What is this? Many flowers. Flower and flowers. These are two same words but have a different meaning. Flower, it means one. And flower, it means many. Students, our today's topic is singular and plural. What is meant by singular? Singular means one. Singular noun tells us about one person, one thing, one animal, one place. For example, mango, city, cat, toy. What is meant by plural? Plural means many. Plural noun tells us about more than two peoples, animals, places, and things. For example, toys, cities, mangoes, cats. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपला विषय आहे सिंग्युलर आणि प्लुरल. सिंग्युलर म्हणजे एक वचन आणि प्लुरल म्हणजे अनेक वचन. आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये अनेक वस्तूंचा वापर करतो, त्यामध्ये काही वस्तू एक असतात तर काही त्याचीच अनेक रूपे असतात. त्यालाच इंग्लिशमध्ये सिंग्युलर आणि प्लुरल असे म्हणतात. जसे नदी, नद्या, मुलं, मुले, पुस्तक, पुस्तके. इंग्रजीमध्ये ज्यावेळेस आपण एका सिंग्युलर नाउनचं प्लुरलमध्ये रूपांतर करतो, त्याला वेगवेगळे प्रत्यय लावले जातात. जसे बॉय, बॉईज, सिटी, सिटीज, टॉय, टॉईज, मँगो, मँगोज. मग याचा अर्थ असा होतो का की कुठल्याही सिंग्युलर नाउनला आपण यस हा प्रत्यय जोडला तर ते नाउन प्लुरल होईल? तर अजिबात नाही. सिंग्युलर नाउनचे रूपांतर प्लुरल नाउन मध्ये करण्यासाठी काही नियम आहेत आणि या नियमांचा अभ्यास आपण पुढील भागात करणार आहोत. धन्यवाद.